राहुरीच्या पूर्व भागाची स्थिती पाण्यावाचून गंभीर बनलीये. रब्बीची पिके गेली, आता कांदा पिकाकडून अपेक्षा असतानाही कांद्याचीही शाश्वती दिसत नाहीये. राहुरीतील पूर्व भागातील बहुतेक सर्व गावात जमिनीतील पाणी पातळी अत्यंत खालावली असून रब्बी हंगाम हातातून गेल्यात जमा आहे. राहुरीत दररोज 1-2 बोरवेल बंद पडत आहे. ज्वारी हरभरा ही पिके ज्यांच्याकडे थोडेफार पाणी होते त्यांनीच केली होती. काहींनी कांदा पीक घेण्यासाठी रोपे टाकून मशागतीला सुरुवात केली होती, मात्र पाणी गेल्याने मोठे संकट उभे राहिले. उभी पिके जगवायची कशी, पशुधनासाठी राखलेल्या चारा पिकांना पाणी द्यायचे कुठून, असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेत. तालुक्याला जलसंजीवनी देणारे मुळाधरण ही मोठी आशा होती, मात्र तेही भरले नाही. त्यातच मुळाधरणातून जायकवाडीला पाणी गेल्याने येथील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. आसमानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात सध्या राहुरीचा शेतकरी सापडलाय. हे सगळं सहन करण्यापलीकडे करणार तरी काय, अशीच काहीशी अवस्था शेतकऱ्यांची होऊन बसलीये. ब्युरो रिपोर्ट, सी 24 तास, राहुरी.